सविस्तर बातम्या बघूयात. रविवारची रात्र खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी पर्वणी ठरली, कारण बच्चे कंपनीचा लाडका चांदोमामा चक्क 30% अधिक तेजस्वी दिसलाय. पृथ्वीपासून सगळ्यात जवळच्या अंतरावर चंद्र असल्यानं तो 14% मोठा दिसला, त्यामुळे चंद्राचा रंग लालसर दिसतोय. या परिस्थितीला ब्लड मून असंही म्हटलं जातं. चंद्रग्रहण झाल्यानंतर पूर्ण प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू न शकल्यानं चंद्राचा रंग लाल होतो. नासाच्या म्हणण्यानुसार अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि मध्यपूर्व देशांमध्ये पूर्ण चंद्रग्रहण दिसलंय. पुन्हा 14 नोव्हेंबर 2016 असा सुपरमून दिसल्यानंतर पुढील सुपरमून 2033 मध्ये दिसणार आहे. शतकातला सर्वात मोठा सुपरमून 2052 मध्ये दिसणार आहे. यावेळी 100 वर्षात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. 32 वर्षांपूर्वी म्हणजेच 1982 मध्ये अशी घटना घडली होती. नासाच्या शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार चंद्राची कक्षा पूर्ण गोल नाही, त्यामुळे कधी कधी कक्षेत फिरताना चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येतो, त्यामुळे तो मोठा आणि तेजस्वी दिसतो. यावेळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुपरमून बरोबर चंद्रग्रहण आहे. रविवारी रात्री 10:11 चंद्रग्रहण सुरू झालं. 1:12 चंद्रग्रहण होतं. 19व्या शतकात सुपरमूनची घटना 5 वेळा घडली. 1910, 1928, 1946, 1964 आणि 1982 मध्ये सुपरमून दिसला होता. चंद्रपद पौर्णिमा म्हणजे 28 सप्टेंबर रोजी सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण असा योग जुळून येत आहे. याआधी 33 वर्षांपूर्वी म्हणजे 1982 मध्ये असा योग जुळून आला होता आणि यानंतर 18 वर्षानंतर म्हणजे 2033 मध्ये असा योग पुन्हा जुळून येणार आहे. चंद्र पृथ्वीपासून सरासरी 384,000 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे आणि चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो आणि त्या दिवशी पौर्णिमा असते, त्याला सुपरमून असं म्हटलं जातं. 28 सप्टेंबर रोजी चंद्रबिंब नेहमीपेक्षा 14% मोठं दिसणार आहे. सोमवारी पहाटे हे चंद्रबिंब हा सुपरमून उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे आणि ज्या लोकांना सोमवारी सकाळी पहाटे हा सुपरमून पाहता येणार नाही, त्यांना सोमवारी संध्याकाळी 6:30 रात्रभर हा सुपरमून पुन्हा पाहता येणार आहे. 28 सप्टेंबर रोजीच खग्रास चंद्रग्रहण देखील लागणार आहे. पहाटे 6:37 ते 6:57 या वेळेमध्ये हे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. मात्र महाराष्ट्रातून हे ग्रहण पाहता येणार नाही. भारतातल्या गुजरात आणि राजस्थान या राज्यातल्या काही भागांमधून हे खग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे. आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात. खगोलशास्त्रज्ञ दाकरू सोमण आपल्या सोबत आहेत. दाकरू, आपलं स्वागत. खरंतर सुपरमून हा सगळ्यांच्या एक कुतूहलाचा विषय आहे. या सुपरमून दरम्यानच्या काळात खग्रास चंद्रग्रहण झालंय. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय आणि या सुपरमून म्हणजे नेमकं काय? चंद्रग्रहण म्हणजे आपल्या पृथ्वीची छाया आकाशामध्ये पडते, सावली पडते. जसं आपण उन्हात उभं राहिल्यानंतर सावली पडते तशी त्या छायेमध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा तो तपकिरी काळसर रंगाचा दिसतो आणि तो समजा अर्धा चंद्र छायेमध्ये आला तर त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. संपूर्ण चंद्रबिंब जर पृथ्वीच्या छायेमध्ये आलं तर त्याला खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. आणि असं खग्रास चंद्रग्रहण सोमवारी 28 सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेला होणार आहे. अर्थात ज्या भागात चंद्र दृश्य असतो, दृश्य आकाशात चंद्र असतो, त्या भागातूनच चंद्रग्रहण ते दिसतं. अर्थात हे चंद्रग्रहण 28 सप्टेंबरला जे होणार आहे ते चंद्रग्रहण महाराष्ट्रातून दिसणार नाही. गुजरातमधील राजकोट, मोरवी, जुनागड, द्वारका इथून ते दिसणार आहे. राजस्थानच्या काही भागातून ते दिसणार आहे आणि संपूर्ण जगातून जर बघितलं तर आफ्रिका, युरोप आणि अलास्काचा काही भाग सोडून अमेरिका इथून हे खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. अर्थात खग्रास चंद्रग्रहण दिसणं ही गोष्ट बरेच वेळा आवडते, पण त्याचवेळी सुपरमून असणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण असा हा योग सोमवारी 28 सप्टेंबरला येतो आहे. खग्रास चंद्रग्रहण जरी आपल्या इथून दिसणारं नसलं तरी सुपरमून मात्र भारतातून नव्हे महाराष्ट्रातून दिसणार आहे. संपूर्ण जगातून सुपरमून हा निरीक्षण केला जाणार आहे. अर्थात ते महत्त्वाचं आहे. दाकरू, या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. सुपरमून दिसल्यानंतर आता पुन्हा हा योग नोव्हेंबर महिन्यात येणार आहे आणि त्यावेळेला आपण हा सुपरमून पाहू शकू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.